नमस्कार मित्रांनो शिवम कॉम्प्युटर अँड सी एस सी सेंटर या युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये पी एम किसान योजनेअंतर्गत जे शेतकऱ्यांना वर्षासाठी सहा हजार रुपये दिले जातात तर या योजनेचा पुढील तेरावा हप्ता मिळवण्यासाठी आपल्याला दोन कामे करायचे ती दोन कामे कोणती आहेत हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहात तसेच आपण या व्हिडिओमध्ये पुढील तेरावा हप्ता आपला कोणत्या बँकेत येणार आहे हे देखील पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओज तुम्हाला भेटत राहतील चला तर मग व्हिडिओ सुरू करूयात सगळ्यात आधी आपल्याला आहे मोबाईलमधील गुगलमध्ये गुगलमध्ये आल्यावर सर्च बार मध्ये सर्च करायचं पी एम किसान पी एम किसान सर्च करायचं पी एम किसान सर्च, सर्च, सर्च केल्यावर वेबसाईट ओपन होईल याच्यामध्ये पहिलीच वेबसाईट आहे पी एम किसान डॉट जीओ वी डॉट इन तर या वेबसाईटवर क्लिक करायचं वेबसाईटवर क्लिक केल्यावर अशा प्रकारची वे, वे वे के के एक वेबसाईट ओपन होईल ही पी एम किसानची वेबसाईट आहे मित्रांनो याच्यामध्ये आपल्याला तेराव्या हप्त्यासाठी दोन महत्वाची कामे करायचे आहेत त्याच्यातलं पहिलं काम आहे ई के वाय सी ई के वाय सी बऱ्याच शेतकऱ्यांनी ऑलरेडी केलेली आहे पण भरपूर शेतकरी असे आहेत की त्यांनी ई केवायसी केली नाही तर ई के वाय सी करण्यासाठी खाली फार्मर कॉर्नर याच्यामध्ये ई के वाय सी हा ऑप्शन दिलेला आहे इथं येऊन आपण ई के वाय सी करू शकतो जर येत जमत नसेल तर जवळ सी एस सी सेंटरमध्ये जाऊन देखील ई के वाय सी करून घेऊ शकतो तर ती ई के वाय सी करून घ्या ई के वाय सी केल्यानंतर आपल्याला दुसरं महत्त्वाचं त्याच्या आधी आपल्याला एकदा चेक करायचं आहे की आपली ई के वाय सी झालेली आहे का नाही ई के वाय सी झाली आहे का नाही हे चेक करण्यासाठी आपल्याला खाली यायचं खाली आल्यावर आपल्याला इथं भरपूर ऑप्शन दिलेले आहे त्याच्यामध्ये बेनिफिशरी स्टेटस म्हणून एक ऑप्शन आहे बघा तर त्याच्यावरती क्लिक करायचं याच्यावरती क्लिक केल्यावर अशा प्रकारचं पेज ओपन होईल इथं आपल्याला जर रजिस्टर मोबाईल नंबर आहे तो लागणार आहे तर रजिस्टर मोबाईल नंबर टाकायचा रजिस्टर मोबाईल नंबर टाकल्याबरोबर खाली यायचं आहे खाली येऊन आपल्याला एक कॅपच्या दिलेला आहे तर तो कॅप्चर टाकून गेट डाटा या ऑप्शनवर क्लिक करायचं गेट डाटा या ऑप्शनवर क्लिक केल्याबरोबर शेतकऱ्याची संपूर्ण माहिती दाखवली जाईल इथं तर इथं याच्यामध्ये शेतकऱ्याचं नाव हे सगळं दाखवलं जाईल त्याच्यामध्ये खाली एक ऑप्शन दिलेला आहे बघा ई के वाय सी डन तर ई के वाय सी डन या ऑप्शन पुढे यश असलं पाहिजे तसंच आधार डेमो ऑथेंटिकेशन स्टेटस हा सक्सेस असला पाहिजे तसेच इलिजिबिलिटी जी आहे ती यस असली पाहिजे तसेच खाली पेमेंट मोड आधार असला पाहिजे ही संपूर्ण माहिती व्यवस्थित बरोबर आहे का ती एकदा बघा जर ही माहिती अशा प्रकारे असेल तरच आपला तेरावा हप्ता येणार आहे त्याच्यात लँड सिडिंग जा हा जो ऑप्शन आहे तो देखील यस असला पाहिजे ही संपूर्ण माहिती एकदा चेक करून घ्यायची हे आपलं पहिलं काम झालं आहे मित्रांनो याच्यानंतर दुसरं काम आपलं आहे की आपल्या बँक खात्याला आधार कार्ड लिंक करणे आपल्या बँक खात्याला आधार कार्ड लिंक करायचं आहे बँकेत जाऊन भरपूर जा। शेतकऱ्यांचे लिंक आहेत पण अजून ब असे शेतकरी भरपूर आहेत की ज्यांच्या बँक खात्याला आधार कार्ड लिंक नाही कारण आत्ता जे पैसे आहेत ते पैसे डायरेक्ट बँक खात आधार नंबरच्या सहाय्याने सोडले जाणार आहेत त्याच्यामुळे आपल्या बँक खात्याला आधार नंबर, आधार नंबर लिंक असणे गरजेचे आहे मित्रांनो त्याच्यासाठी सरकारने पंधरा डिसेंबरपर्यंत वेळ दिला होता परंतु त्याची मुदत वाढवून आता पंधरा जुलै केलेली आहे पण त्याच्या पंधरा जुलैच्या आधी आपल्याला बँक खात्याला आधार नंबर लिंक करायचा आहे जर हा आधार नंबर लिंक नसेल तर तेरावा हप्ता हा येणार नाही मित्रांनो ना 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 ना। याची सगळ्यांनी नोंद घ्यायची आहे तर हे तर हे महत्त्वाचं दुसरं काम झालंय याच्यानंतर आपल्याला तिसरं काम म्हणजे आपला आपल्या ज्या योजनेचे पैसे आहेत ते कोणत्या बँक खात्यात येणार आहेत हे पाहायचंय त्याच्यासाठी आपल्याला गुगलमध्ये द्यायचं गुगलमध्ये आल्यावर सर्च करायचं यू आय डी ए आय बँक लिंकिंग स्टेटस या तर या वेबसाईटवर यायचं इथं आपली पहिलीच वेबसाईट दिलेली आहे बघा रेसिडेंट डॉट यू आय डी ए डॉट जी ओ डॉट इन या वेबसाईटवर क्लिक करायचं इथं आपल्याला अशा प्रकारचं इंटरफेस दिसल इथं आपल्याला दिलेलं आहे चेक आधार बँक सिडिंग स्टेटस म्हणजे आपल्या बँक खात्या आपल्या आधार कार्डला कोणती बँक लिंक आहे हे आपल्याला इथं दाखवलं जाणार आहे त्याच्यासाठी आधार नंबर सिलेक्ट करायचा त्याच्यानंतर खाली आपल्याला आपला आधार नंबर टाकायचा आधार नंबर टाकल्यानंतर खाली यायचं खाली आपल्याला एक कॅपच्या दिलेलं आहे तर तो कॅप्चर टाकून सेंड ओ टी पी या ऑप्शनवर क्लिक करायचं त्याच्यानंतर आपल्या आधारला जो रजिस्टर्ड मोबाईल नंबर आहे त्याच्यावरती ओ टी पी जाईल तो ओ टी पी टाकून सबमिट करायचं सबमिट केल्यानंतर अशा प्रकारचा एक पेज ओपन होईल इथं आपल्याला दाखवलेलं आहे बघा कॉंग्रॅच्युलेशन युअर आधार बँक मॅपिंग स्टे स्टेटस हॅज बीन डन इथं आपल्याला आपल्या आधार कार्डचे शेवटचे चार अंक दिलेले आहेत तसेच बँक सिडिंग स्टेटसही ॲक्टिव्ह आहे तसंच खाली आपल्या बँक खात्याला आपल्या आधार कार्डला कोणतं बँक खातं लिंक आहे हे देखील इथं दिलेलं आहे बँक ऑफ महाराष्ट्र माझा आहे तर मित्रांनो या खात्यामध्येच आपले जे योजनेचे दोन हजार रुपये आहे ते तेरा हप्ता याच बँक खात्यात येणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारे हे एक अपडेट होतं जर व्हिडिओ आवडला असेल तर आप लाईक करा आपल्या मित्रांना शेअर करा तसेच चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद